रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 3 जुलै 2019 रोजी शासकीय विश्रामगृह येथे भाजप कार्यकारिणीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी 288 विधानसभा मतदार संघ बूथ स्तरावर व्यवस्थापन तसेच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत बूथ स्तरावर सर्व टीमने महत्त्वाचे यश संपादन केले आहे। अशा प्रकारे पुढील 3 महिन्यांमध्ये येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवण्याकरिता एकत्रित करणे तसेच मतदारांशी संपर्क साधणे, आधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणा उभी करणे अशा अनेक गोष्टींचा विचार विनिमय करण्याकरिता आज भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी रोहा येथे मीटिंग व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। एकंदरीत पाहता समीर शेडगे व कृष्णा कोबनाक यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। 24 तास महाराष्ट्र फास्ट साठी सागर जैन रोहा। भारतीय जनता पार्टीचं आता देशामध्ये सरकार आल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्राच्या सरकारचं अधिवेशन हे कालच संपलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये येण्याकरता आम्हाला एक रोडमॅप दिलेला आहे। या रोडमॅपमध्ये संपूर्ण राज्यामध्ये मतदार नोंदणी, नव्याने मतदार नोंदणीचा एक उपक्रम आहे, याच्या माध्यमातून प्रत्येक बूथवरती किमान नवीन मतदार नोंदणी करण्याकरता या मतदारसंघामध्ये 5,000 मतदार नोंदणी या विधानसभा क्षेत्रामध्ये करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। याच्या व्यतिरिक्त सदस्य नोंदणी मोहीम ही सुद्धा आमच्या पक्षाने नव्याने आखलेली आहे। नव्याने सदस्य नोंदणी करण्याकरता डॉक्टर, विचारवंत, शिक्षक अशा सर्वांशी संपर्क साधून प्रत्येक बूथवरती किमान 50 नवीन सदस्य झाले पाहिजे अशा प्रकारचं पक्षाचं धोरण आहे। याच्या माध्यमातून आमच्याशे अनेक लोक जोडले जातील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या परिवर्तनामध्ये त्यांची साथ मिळेल। विधानसभेचा अध्यक्ष या नात्याने मी या शिवधन मतदारसंघामध्ये गेली 4.5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला पक्षाने या मतदारसंघामध्ये पक्षाचा विस्तार करण्याकरता आदेश दिलेले आहेत। आता देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेला एकत्रित आलेलो आहोत। आता देशामध्ये आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचं आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांचं बोलणं सुरू आहे आणि युतीमधून जे काही पक्षाचा आदेश येईल त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत। पक्षाने मला आदेश उद्या दिले की या मतदारसंघामधून मला लढायचं आहे, तर 100% मी या ठिकाणी विधानसभेला लढायला तयार आहे। नाणार प्रकल्प हा रायगडमध्ये येईल अशा प्रकारचं विधिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, मात्र हे प्रकल्प कुठे आणि कुठल्या जागेवर राबवलं जाईल या प्रकारची स्पष्ट भूमिका अद्याप आपल्या शासनाच्या वतीने जाहीर झालेली नाही। रायगडमध्ये प्रकल्प येण्याअगोदरच काही लोकांनी गैरसमज पसरवायला सुरुवात केलेली आहे की हा प्रकल्प विनाशकारी आहे, हा प्रकल्प धोकादायक आहे, हा रायगडमध्ये होऊ देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून लोकांमध्ये नाराजी निर्माण करण्याचं काम काही पक्ष करत आहे। मला असं म्हणायचं आहे की अद्याप या बाबतीमध्ये सरकारने स्पष्ट धोरण आखलेलं नसून हे प्रकल्प रायगडमध्ये नेमकं कुठे करायचं या बाबतीमधलं धोरण स्पष्ट झाल्यावरच या बाबतीमध्ये आपण भूमिका आपली स्पष्ट करू। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा।